चला मुलांनो, तर आता आपल्याला इयत्ता पहिली भाग चौथा यातील पान क्रमांक 53 वरील एक राखी सैनिकासाठी या पाठाचं वाचन करायचंय। तर मी काय करते, पाठाचं वाचन करते, तुम्ही नीट लक्ष द्या, कारण माझं झाल्यानंतर तुम्हालाही काय करायचंय, त्या पाठाचं वाचन करायचंय। तर चला तर मग करूया आपण वाचन एक राखी सैनिकासाठी। तर पहा, एक राखी सैनिकासाठी। बाई वर्गात येतात मुलांना म्हणाल्या, या वर्षी आपण सीमेवरील सैनिकांसाठी राख्या बनूया का? वर्गातील सर्व मुले मुली एका सुरातच हो म्हणाली। तनिषा म्हणाली, बाई तन्वी खूप छान राख्या बनवते। स्मिता म्हणाली, बाई आपण याबरोबर शुभेच्छा कार्डही बनवूया का? रोहन म्हणाला, बाई माझा मामाही सैनिक आहे, आईने त्याला कालच राखी पाठवली। बाईंनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले। बाईंनी सर्व मुला मुलींचे पाच पाचचे गट केले। गटामध्ये सर्वांना राखी तयार करण्यासाठी साहित्य दिले। बाईंनी तन्वीला पुढे बोलावले, राखी कशी तयार करायची हे सांगायला सांगितले। तन्वीने टेबलावरील साहित्य घेतले। कात्रीने विशिष्ट आकार कापड त्यावर रंगीबेरंगी टिकल्या चिकटवत राखी तयार केली। हे पाहून सर्वांना नवनवीन कल्पना सुचू लागल्या। सर्व मुलांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे सुंदर राख्या बनवल्या। सोबत शुभेच्छा कार्डही तयार केली। बाईंनी सर्व मुला मुलींचे कौतुक केले। बाईंनी सर्वांना राख्या एकत्रित करण्यास सांगितले। एक मोठे पाकिट घेतले, त्यावर पत्ता टाकला, सर्व राख्या पाकिटात भरल्या। शाळेतील सेवकाला बोलावून पाकिट पोस्टात टाकण्यास सांगितले। सर्वजण आपण केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठवणार या कल्पनेने आनंदून गेले होते। तर पहा मुलांनो, आता आपण काय केलं, एक राखी सैनिकासाठी या पाठाचं वाचन केलं। तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, मी जो हा पाठ लिहिला होता त्या पाठामध्ये जे जोडाक्षरयुक्त शब्द होते ते वेगळ्या अक्षराने म्हणजे निळ्या रंगाने लिहिले होते, आणि बाकीचा सगळा पाठ उरलेला काळा अक्षराने लिहिला होता। तर आता मी जो पाठाचं वाचन केलेलं आहे एक राखी सैनिकासाठी, तुम्ही सुद्धा ह्या पाठाचं वाचन करा आणि घरातल्या कुणालाही त्या पाठाचं वाचन करून दाखवा।